नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या युट्यूबच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, सध्या जी आपली झेंडू लागवड झाली असेल, अर्थातच या ठिकाणी पावसाळी पण असेल, उन्हाळी आहे, जी वर्षभर झेंडू लागवड चालू झाली असेल, तर या ठिकाणी जो सुरुवातीचाच आपण जो थंबनेल बघितलाय, अर्थातच जो फोटो बघितलाय, की झेंडूची फवारणी कधी करावी. मित्रांनो, एक प्रश्न असा तयार झाला आहे की झेंडूची फवारणी कधी करावी, कारण काही दिवसांमध्ये काही वेळामध्ये काही बागांवरती स्कॉर्चिंग येण्याचा प्रॉब्लेम असो, काही जर आता तुम्हाला एक मागे तुम्ही बघत असलेल्या फोटोमध्ये तुम्हाला या ठिकाणी फुलांवरती स्कॉर्चिंग आलेला दिसून येतोय, तर अर्थातच काय झालं असेल, कशा पद्धतीने झालं असेल, याच्यावरती उपाय काय करता येईल, ते निश्चितच आपल्याला हा समजून घेण्यासाठी त्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. आणि हा मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या कृषी मित्र निलेश स्वर्दे युट्यूब चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन तर आपल्या या ठिकाणी विसरायचं नाही, कारण का तर जे व्हिडिओ आपल्याला येणार आहे हे प्रथमतः तुमच्यापर्यंत पोहोचावे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बेल आयकॉन दाबायला विसरायचं नाही, त्याचबरोबर ती ऑल ठेवण्याचा प्रयत्न करावे. आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्ही पाठवू शकता. मित्रांनो, सध्या जी पावसाळी लागवड केली असेल किंवा उन्हाळी पण लागवड असेल, तर लागवड केल्यानंतर ना सध्या आपण या पावसाळी दिवसातलीच काही समजूया की पावसाळी लागवड केली असेल, साधारणपणे आपली लागवड स्टेप बाय स्टेप मध्ये तुम्ही आळवणी व्यवस्थापन केलं असेल, फवारणीच्या माध्यमातून केलं असेल, खत व्यवस्थापन केलं असेल, ज्या गोष्टी करत असताना मित्रांनो, ज्या ठिकाणी काही ठिकाणी आपला पाऊस पण झाला असेल, मित्रांनो पाऊस झाल्यानंतर ना आता मागे तुम्ही बघितला पण असेल की काही महिन्यांपूर्वी काही दिवसापूर्वी या ठिकाणी चांगला पाऊस झाला, या पावसामुळे काही शेतमाल सुद्धा नुकसान झालेले आहे, त्याचबरोबर काहींचा या ठिकाणी बाजारभाव सुद्धा मिळत नाहीये, पण आपल्याला एक शेतकऱ्याला आशा चांगली राहील की या फुलपिकातून चांगल्या पद्धतीमध्ये 2 रुपयाचा नफा एक चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल आणि हा आपल्याला चांगला नफा एक मिळू शकतो, असा एक शेतकऱ्या राजाच्या मनामध्ये असलेला जो प्रश्न आहे तो या ठिकाणी सोडवण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, झेंडू चालू झाल्यापासून, लागवड झाल्यापासून जे साधारणपणे 45-50 दिवसामध्ये चालू झाला असेल, 2 महिन्याचा झेंडू झाल्यानंतर आपण या ठिकाणी झेंडूवरती आपण चांगल्या पद्धतीने फवारणी व्यवस्थापन करत असतात, पण निश्चितच मित्रांनो या ठिकाणी झालेल्या पावसामुळे, अर्थातच मागील झालेल्या जो पावसामुळे या ठिकाणी आपल्याला रात्रीच्या वेळेला अर्थातच 2-12 पुढे या ठिकाणी आपलं दव पडत असेल, धुकं पडत असेल, आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये बादाड सुद्धा म्हणतो, तर या जे दव धुकं पडत असेल ते निश्चितच या आपल्याला याचा दुष्परिणाम या ठिकाणी आपल्याला भोगावा लागणार आहे, या फुलपिकावरती चांगल्या पद्धतीमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ज्यांनी शेतकरी बांधवांनी जे कांदा रोप टाकला असेल, तर प्रत्येक शेतकरी बांधवांना माहिती आहे की कांदा रोपावरती धुकं दव बादाड जर पडलं तर काय त्रास सोसावे लागतात. अर्थातच मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये एक घरगुती उपाय म्हणून, एक आपला घरगुती जुगाड म्हणूया त्याला, चांगल्या पद्धतीमध्ये जर आपला भाग 2 महिन्याच्या पुढे झाला असेल तर निश्चितच आपल्या या ठिकाणी जर बाजारभाव चांगले असतील तर या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असेल, तर निश्चितच मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाचा सुरुवातीला जो आपण पंपामध्ये या ठिकाणी पाणी भरायचं, त्याच्याबरोबर यामध्ये सिलिकॉनयुक्त स्टिकर जे मार्केटमध्ये अवेलेबल असेल, की जे पाण्यावरती जर पाण्याचा जो थेंब असेल याच्यावरती पडला की लगेच स्प्रेड होतात, असं जे मार्केटमध्ये जर स्टिकर अवेलेबल असेल ते या ठिकाणी वापरून आपल्याला सकाळी सकाळी फवारणी करायची. अर्थातच मित्रांनो, या ठिकाणी फवारणी करताना फक्त पातळ स्वरूपात करायची, की जेणेकरून फवारणीच्या माध्यमातून जो पडणारा थेंब असेल हा त्या पाण्यावरती पडेल आणि असणारं पाणी हे लिचआउट होऊन जाईल. त्यासाठी आपल्याला हा सर्वात महत्वाचा, या ठिकाणी जर दव धुकं पडलं, अर्थातच या काही दिवसांमध्ये आज पडलं असेल उद्या परवा नसेल, तर ज्या वेळेला आपल्याला पडेल त्यावेळेस आपल्याला त्या बागेची काळजी जर घ्यायची असेल तर आपल्याला हा या ठिकाणी पर्याय करणं सोपं राहील. त्याचबरोबर याचा कॉस्टिंग सुद्धा मित्रांनो कमी आहे, या ठिकाणी प्रति 5 रुपये पंपाप्रमाणे या ठिकाणी कॉस्टिंग आहे, तर ती सुद्धा आपण जर चांगल्या पद्धतीमध्ये मेंटेन केली तर आपल्याला निश्चितच या फवारणीच्या माध्यमातून आपल्याला जे झेंडू पीक असेल या ठिकाणी वाचवता येणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, झेंडूची फवारणी कधी करावी, अर्थातच मित्रांनो जे तुमचे फुलं असेल या ठिकाणी जे फुलं जे असतील मार्केटला तुम्हाला न्यायची असेल, अर्थातच या ठिकाणी आपल्याला तो कळी तोडल्यानंतर जे झेंडू फुल पूर्णपणे परिपक्व झालं असेल तर परिपक्व झाल्यानंतर ते आपल्याला तोडायचं आहे. आणि आपल्याला जवळच असणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, जे मार्केट भाव असतील, मार्केट बाजार भाव असतील, तर या ठिकाणी आपल्याला पाठवून द्यायचे. झेंडूचे फुल परिपक्व पूर्ण झाल्यानंतर तोडल्यानंतर ना या ठिकाणी आपल्याला फवारणीचं शेड्यूल या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, म्हणजेच सकाळी सकाळी फवारणी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची. पहिला प्रश्न मित्रांनो, जे दव दुखा असेल तर या ठिकाणी आपल्याला ते स्प्रेच्या माध्यमातून आपण फवारणी करू शकतो. त्याचबरोबर फवारणी कधी घ्यायची, तर अर्थातच या ठिकाणी आपल्याला सकाळी सकाळी फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी जे असणारं दव असेल दुखे असेल त्या ठिकाणी आपल्याला ते स्प्रेच्या माध्यमातून लिच आउट करून टाकायचं. ती ही फवारणी आपल्याला शक्यतो मित्रांनो सकाळी सकाळी करून घ्यायची, कारण
जर फवारणी जर आपली संध्याकाळी झाली किंवा लेट झाली तर या ठिकाणी फवारणीच्या माध्यमातून जे फुलं असेल या ठिकाणी आपण स्पॉटिंग आलेली दिसून येतील, फुलं आपलं खराब झालेलं दिसून येईल आणि बाजारभावामध्ये या ठिकाणी आपल्याला बाजारभाव चांगल्या पद्धतीने मिळणार नाही, हा खराब झालेला माल सुद्धा शेत व्यापारी वर्ग या ठिकाणी घेणार नाही. आपल्या बागेची आपल्या पिकाची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे, त्यासाठी निश्चितच मित्रांनो या ठिकाणी सकाळी सकाळी स्प्रे करा. दुसरी गोष्ट की फवारणी करताना झेंडू पीक तोडून झाल्यानंतरच फवारणी करा, एक तर संध्याकाळी साडेपाच पाच साडेपाचच्या पुढे करू शकता किंवा सकाळी सकाळी केलेलं फायदेशीर राहणार आहे. तर मित्रांनो या पद्धतीमध्ये आपण जर झेंडूची फवारणी व्यवस्थापन जर चांगल्या पद्धतीमध्ये केलं तर निश्चितच आपल्या या ठिकाणी चांगला फायदा झालेला दिसून येईल. मित्रांनो अशा शब्दामध्ये आपल्या समोर एक दोन चार शब्द मांडण्याचा दोन चार शब्द आणि दोन चार मिनिटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आणि तो निश्चितच तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो. अजूनपर्यंत मित्रांनो अजूनपर्यंत जर आपल्या युट्यूब चॅनल जर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा या ठिकाणी विसरायचं नाही, त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाठवायचं आहे. धन्यवाद.